मूल तालुक्यातील सुशी येथील जिजामाता प्राथमिक आश्रमशाळेत 6व्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. दरम्यान या घटनेनंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 6 दिवसांपासून या विद्यार्थिनींची प्रकृती बिघडल्याचे लपवणाऱ्या मुख्याध्यापकाला शिवसेना उभाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात चोप दिला. मूल तालुक्यातील सुशी येथे जिजामाता प्राथमिक आश्रमशाळा आहे. अहेरी येथील मित्तल कोंडगुरले हिची प्रकृती बरी नसताना 6 दिवसांपासून पालकांना याची सूचनाच दिली नसल्याचे उघड झाले. अखेर रुग्णालयात तिचा मृत्यू झाल्यानंतर पालकांना माहिती दिल्यावर त्यांना धक्का बसला. रुग्णालयात दाखल असल्याचे व उपचार सुरू असल्याचा खोटा निरोप दिल्याने पालक भडकले. प्रकरणाची माहिती मिळताच शिवसेना उभरठा गटाच्या कार्यकर्त्यांनी आश्रमशाळा व्यवस्थापनाला जाब विचारला. आश्रमशाळेची मान्यता तातडीने रद्द करण्याची मागणी यात करण्यात आली आहे. म्हणजे मास्तर माणूस तुम्ही अशा लोकांनी काय झालं, का कुठं म्हणजे मृत्यू कुठं झाला? गरीब लोकांना जिवंत आणलं, ऑक्सिजन लावलं, नालायक किती कुठं बोलवलं, किती कुठं बोलवलं हा नालायक. आता इथं आल्यावर 7:30-8 वाजता म्हणून बोलावलं. अधीक्षक होते आणि चिरंजीव होते सर दोन्ही. आणि मी मॅडम फॅडमचं नको सांगू मला, तू मॅडम फॅडमचं नको सांगू मला. मी गाडीत नव्हतो. तू नोकरी मॅडमची पगार मॅडम देऊन आली का? तू गव्हर्नमेंट देऊन आली नालायक माणूस. तुम्ही चुकी नाही तर पैसे कसं देऊन राहिले मग तुम्ही? इथं थांबलो आम्ही, 5 वाजता गेलो. तिथं बसून नाही का, थोडा वेळ बसून नाही का, नंतर पोरं उठल्यावर नाही का, पोरांना बोलवलो. पोरांना विचारलं त्यांना का किती कसं का झाला, मग त्यांना विचारलो आम्ही. विचारलं त्यांना किती दिवसापासून बिमारी होती, म्हणलं तर नाही तिने ती नाही का 6 दिवसापासून नाही का ती सुजन होता आणि शनिवारला नाही का तिघांना नाही का ते इथं आपले दवाखान्यात घेऊन गेले म्हणे. पण हे आम्हाला काय सांगितले नाही, दवाखान्यात घेऊन गेलेले सांगितले नाही. 6 दिवसापासून नाही का तब्येत बरोबर नव्हती, पण सरांनी आम्हाला फोन करून काय सांगितलं कळवली नाही. मित्तल नावाची मुलगी इथं 6वीमध्ये आश्रम सुशीतील आश्रमशाळेमध्ये शिकत होती आणि त्या शिकत असताना तिच्या गेल्या 6 दिवसांनी तब्येत खराब असून सुद्धा तिथल्या अधिकाऱ्यांनी तिथल्या प्रशासनानी कोणीही हिची काळजी न घेता त्या बिचारीचा मृत्यू काल झाला आणि त्या घरच्या लोकांना सुद्धा कोणाला काही माहिती दिली नाही. काल वेळेवरती 8 वाजता त्याला फोन करून सांगण्यात आला का तुमची मुलीचा मृत्यू झाला, परंतु घरचे लोक जेव्हा तिथं आश्रमशाळेत गेला असताना त्यांच्या तिथल्या बाकीच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं का आपल्या बालीचा गेल्या 6 दिवसापासून ती ऍडमिट होती आणि ऍडमिट होऊन असून प्रशासनानं काही तिच्यावरती म्हणजे संस्था काही तिच्यावरती उपचार केला नाही. तिथला थातूर माथूर तिथला दवाखान्यात दाखवून तिच्या विषयी तिनंही केला, पण आमची एकच मागणी आहे का या संस्थाचालकावरती कारवाई करून समाज कल्याण अधिकाऱ्यांनी याची मान्यता रद्द करावी अशी शिवसेनातर्फे आणि योग्य ती कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.